नमस्कार, मी शिवाजी मामनकर, मोताळा लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसापासून ॲडव्होकेट सतीशचंद्र उटे हे मोठ्या प्रमाणाने ॲक्टिव्ह झाले असून गावागावात या ठिकाणी त्यांनी भेटीगाठी चालू केलेल्या आहे आणि प्रत्येक मतदारासाठी या ठिकाणी संपर्कात असलेली चर्चा सध्या मतदारसंघात ऐकायला मिळत आहे. आपण आज त्यांची या ठिकाणी खास मुलाखत घेणार आहोत. नेमकं ही जी चर्चा आहे, नेमकं ती कशा प्रकारची चर्चा आहे आणि त्या चर्चेकडे ते कशा यांनी पाहतात, आपण या ठिकाणी त्यांच्याकडनंच या ठिकाणी जाणून घेणार. काय सांगाल मला नेमकं? आम्ही आत्ताच नाही, मागील 30 वर्षापासून लोकांच्या संपर्कात आहोत. आता विधानसभेच्या अनुषंगानं आम्ही जिल्हाभरात काही उमेदवार देणार आहोत. त्या दृष्टिकोनातून आमची भेटीगाठी, चर्चा आणि लोकांशी संवाद सुरू आहे. प्रामुख्याने बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये भौगोलिकदृष्ट्या 2 भाग पडतात, एक घाटाखालचा भाग आणि एक घाटावरचा भाग. आजपर्यंत घाटाखालच्या भागामध्ये मराठा समाजाला 40 वर्षापूर्वी एकदा प्रतिनिधित्व भेटलं शिवाजीराव पाटलांच्या मिसेसला. त्यानंतर मराठा समाजाला प्रतिनिधित्व विधानसभेत मिळालं नाही. घाटाखाली 120 गावं आहेत. 120 गावाचं 80% वोटिंग जर पाहिलं तर घाटाखाली एक सक्षम नेतृत्व जर मराठा समाजाकडून मिळालं तर खऱ्या अर्थानं ती एक विधानसभेची चाहूल आणि विधानसभा उमेदवार निवडून येण्याची खऱ्या अर्थानं नादी राहू शकते. त्या दृष्टिकोनातून आमची चाचपणी सुरू आहे. योग्य उमेदवार आम्ही शोधतो आहे. लवकरच आम्ही या संदर्भात निर्णय घेणार आहोत. काय कुठला पक्ष राहणार की संघटना काय याच्याबद्दल? सद्यस्थितीत तर आम्ही आता आझाद हिंद शेतकरी संघटना तिसऱ्या आघाडीसोबत आम्ही घटक पक्ष म्हणून सोबत आहोत आणि तिसऱ्या आघाडीचीच जबाबदारी माझ्यावर आहे की जिल्ह्यामध्ये 7 उमेदवार आम्हाला द्यायचे आहे. त्या अनुषंगानं आम्ही प्रत्येक विधानसभावाईज चाचपणी करतो आहे आणि लवकरच आम्ही उमेदवारांची नावे जाहीर करणार आहोत. म्हणजे जी मतदारसंघामध्ये या ठिकाणी जी चर्चा चालू आहे ती चर्चा या ठिकाणी तुम्ही पूर्णविराम दिला आणि ती चर्चा खरी ठरणार आहे अशा प्रकारचे सुद्धा या ठिकाणी संकेत दिले. नेमकं कशा प्रकारे तुम्ही निवडणूक लढणार आणि कोणता मुद्दा घेऊन या ठिकाणी निवडणूक लढणार? आम्ही निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा राहील, शांततेचा मुद्दा राहील. आजकाल आम्ही आता जेव्हा जनसामान्यामध्ये जातो, भीक नको पण कुत्र्यावर अशी परिस्थिती मतदारांची आहे. हा शांतताप्रिय मतदारसंघ आहे. आपला जिल्हा जो आहे ही एक संस्कृती जोपासणारा जिल्हा आहे. राष्ट्रमाता माझीजाऊंचं हे जन्मठिकाण असल्यामुळे इथून संपूर्ण जगाला, देशाला एक चांगला संदेश गेलेला आहे. तोच वारसा जोपासण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं एक अजेंडा राहू की एक मत शांततेसाठी, एक मत आपला अधिकार, आपलं सार्वभौमत्व टिकून ठेवण्यासाठी आम्ही या अजेंडा घेऊन जनसामान्यांपर्यंत जाणार आहोत. रस्ते, नाल्या, विकास ह्या मूलभूत सुविधासुद्धा आज 70 वर्षापर्यंत लोकांना भेटल्या नाही. बऱ्याचशा ठिकाणी आजही पाऊस आल्याच्या नंतर अर्धा अर्धा तास थांबावं लागते. विद्यार्थिनींना बसेस नाही, त्यांचा कडधान्याचा प्रश्न असेल, रेशनचा प्रश्न असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टीवर आम्ही 30 वर्षापासून लढत आहे आणि तिथं शासन प्रशासन म्हणून राज्यकर्ते कमी पडलेले आहे. लोकसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण उमेदवार उभा केला होता. आता विधानसभेत सुद्धा या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी उभा करणार आहे. नेमकं नागरिकांच्या सुद्धा काय भावना आहे या ठिकाणी? बघा, आम्ही 30 वर्षानंतर आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रथमतः या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरलो. कोणतीही सभा नाही, प्रचार रॅली नाही. असं असताना 1 रुपयाही खर्च न करता 8,500-9,000 लोकांनी आम्हाला वोटिंग केलं ही खऱ्या अर्थानं एक प्रभावी उमेदवार म्हणून आमचा समोर आला की जिथं एकीकडं पैशाचा महापूर होता, एकीकडं दबावगट होता, एकीकडं पूर्ण सत्ताकारण राजकारण असतानासुद्धा ज्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही, जो काही लोकसभेचा चेहरा नव्हता, असा एक उमेदवार आम्ही दिला. मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला. त्याला हिंदूंचं वोटिंग पडलं नाही, मुस्लिमांचं पडलं नाही, तरी आझाद हिंदच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वोटिंग केलं आणि 8,500-9,000 वोटिंग घेणं हे काही जोक नाही आहे. ते 0 खर्चात आम्ही घेतलेलं आहे. त्याच अनुषंगानं चांगल्या विकासाचा दृष्टिकोन ठेवणाऱ्या, शांतताप्रिय आणि ज्यांचं शिक्षण क्वालिफिकेशन चांगलं झालेलं आहे, ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, अशा उमेदवारांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी तुम्ही समाजसेवा करत आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता विधानसभेमध्ये नेमकं कसं चित्र असणार आहे आणि काय अपेक्षा करणार आहे नागरिकांकडनं तुम्ही? आम्हाला आता अपेक्षा एवढीच आहे
की आपण सर्व अनुभव घेतलेले आहेत, आमच्यापेक्षा सर्व सिनियर लोक आहेत, बोलण्यापेक्षा आम्ही कर्तृत्वाला भर देणार लोक आहोत. आज निवडणुका आले की वेगवेगळे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून प्रचार करत आहे, भेटीगाठी घेत आहे, परंतु आम्ही लोकसभेत सुद्धा प्रचार न करता लोकांच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्या सोडवण्यावर भर दिला. आम्ही कोणती प्रचारसभा घेतली नाही, कोणती प्रचार रॅली घेतली नाही, तोच अजेंडा आमचा विधानसभेत राहणार आहेत. आम्ही लोकांच्या जनसंपर्कात जाताना त्यांच्या समस्या तक्रारी अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जात आहोत. कोणतंही प्रचार करण्याचं किंवा कोणताही अजेंडा आम्हाला वेगळा अजेंडा इलेक्शनच्या दृष्टिकोनातून करण्याचं कामच नाही, कारण तो आमचा पिंड आहे. 30 वर्षापासून आम्ही तेच करत आलो, त्याच माध्यमातून आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. आता जिल्ह्यात कोणत्या समस्या आहे किंवा जिल्ह्यात कोणता नेमकं मेन महत्त्वाचे मुद्दे आहे आणि विशेष म्हणजे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात नेमकं कोणते मुद्दे आहे हे घेऊन तुम्ही आता या निवडणुकीत उतरणार आहे? शांततेचा मुद्दा राहील, आपल्या अधिकाराचं जतन झालं पाहिजे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, जिल्ह्यातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे, घरोघरी गल्लोगल्ली अवैध वरली मटका दारू याचे धंदे लागलेले आहेत, त्यामुळे समाजामध्ये एक क्राईम रेट वाढलेला आहे. गावगुंडांचं शासन सध्या जिल्ह्यात सुरू आहे, ते कुठंतरी थांबलं पाहिजे. या बिहार राजला लगाम लावण्यासाठी आम्ही छत्रपती शिवरायांचं स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प करतो आहे. 18 पगड जातीला सोबत घेऊन आम्ही 30 वर्ष काम केलं, तोच अजेंडा आम्ही यापुढे राहील. परंतु जिल्ह्यातल्या प्रत्येक युवकाला चांगलं काम भेटेल, तो क्राईम जगतापासून लांब गेला पाहिजे, व्यसनापासून लांब गेला पाहिजे, हा आमचा अजेंडा राहील. आणि सध्या महाराष्ट्रात देशात जे जातीयवाद आणि धर्मवाद पेरून विकासाच्या मुद्द्याला बगल दिला जात आहे, आमचा प्रमुख अजेंडा तोच राहणार आहे की जात धर्म पक्ष बाजूला सारून विकासाच्या मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे, आपल्या स्थानिक मतदारसंघातल्या समस्यावर बोललं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांचा पीक विमा असेल, कर्ज असेल, त्यांना जे काही आता नुकसान भरपाई मिळण्याची आहे, याच्या प्रत्येक ठिकाणी राजकारण होत आहे. तोंड पाहून तुम्ही पीकवणा दिला जातो, तोंड पाहून त्या कार्यकर्त्यांना त्या यादीमध्ये नाव घेतलं जातं, त्याच्यासाठी पैसे मागले जातात, त्याचे असंख्य व्हिडिओ सद्यस्थितीत व्हायरल होत आहे. ही खऱ्या अर्थानं शोकांतिक आहे. हे चित्र बदलण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला जिल्ह्यातल्या नागरिकांनी प्रोत्साहित केलं, शेतकऱ्यांनी प्रोत्साहित केलं, विशेष करून महिलांच्या अधिकारासाठी आम्ही लढणार आहोत. आणि निश्चितच बुलढाणा जिल्हावासींनी जो लोकसभेत प्रतिसाद दिला तोच विधानसभेत आमच्या सातही उमेदवाराला मिळेल ही अपेक्षा आम्हाला आहे. आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघात नेमकं तुम्ही कोणता मुद्दा घेऊन या ठिकाणी निवडणूक लढणार आहे? बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वप्रथम शांतता प्रस्थापित करणं हा आमचा मुद्दा आहे. सर्व धर्मसमभावाची भावना जिवंत राहिली पाहिजे, हा आमचा मुद्दा आहे. त्याचबरोबर शेतकरी मरतोय, तो पिजल्या जातोय, त्याच्याकडून पैसे घेतल्याशिवाय पीक विम्याच्या यादीत नाव येत नाही, त्याच्या याद्यांची आम्ही चाचपणी करणार आहोत की त्या याद्या कशा आल्या, कुठून आल्या, आणि मूळ शेतकरी लाभापासून वंचित राहिलेला आहे, या गोष्टीकडे आमचा फोकस राहणार आहे. त्याचबरोबर आज आम्ही ग्रामीण भागात जेव्हा दौरे करतो, काही काही ठिकाणचे स्लॅब उडून गेले, विकास कामांचे स्लॅब उडून गेले, छोटीशी हवा आली तर झोपडी उडत नाही, तिथं स्लॅब उडून जातात, तर ह्या विकास कामांचंही कुठंतरी ऑडिट झालं पाहिजे. एवढा मोठा निधी खर्च झाल्याच्या नंतर जर त्या निधीचा सामान्यांना सदुपयोग होत नसेल तर याचंही ऑडिट झालं पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे, वेळ आली की वेळेवर आम्ही काही गोष्टी जाहीर करू. आज शांततेचा मुद्दा घेऊन आम्ही समोर येतो. नक्कीच या ठिकाणी पाहिलं की आपल्यासोबत ॲडव्होकेट सतीशचंद्र रोटेजी होते आणि ते बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघामध्ये या ठिकाणी उमेदवार देणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उमेदवार देणार आहेत आणि विकासाचा मुद्दा घेऊन आणि शांततेचा मुद्दा घेऊन या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत.